नमस्कार मित्रांनो, वेलकम टू टाइमपास फुल एन्जॉय। टाइमपास फुल एन्जॉयमध्ये आपले स्वागत आहे। आणि आता आपण आलो आहोत अलीगा वाहिद हा जो पोएट आणि सिंगर होता 19व्या शतकातील फेमस पोएट आणि सिंगर होता हा बाकूमधील, त्याच्या ह्या मोनुमेंट एरियामध्ये आपण आलो आहोत। सो आता आपला ह्या ट्रीपची सुरुवात आजपासचा इथून होणार आहे आणि बघू आपल्याला इथे खूप सारं काही आज बघायचं आहे। त्यानंतर आपण तिकडे निजामी स्ट्रीटला जाणार आहे। निजामी पोएट जो होता त्याचं तिथे म्युझियम पण आहे, ते पण बघणार आहे। सो आता इथे वॉल स्ट्रीटमधून आपण चाललो आहे। बघा वॉल स्ट्रीटमध्ये खूप सारे आर्टिफिशियल इथे ट्रीजवरती आर्ट वर्क वगैरे केलेलं आहे आणि खूप साऱ्या जुन्या ज्या बिल्डिंग आहेत त्यांच्यावरती खूप सारं इथे कोरीव काम वगैरे केलेलं। हे पहा घरावरती कसं चित्र काढलेलं आहे वाघाचं आणि घराला कसं एकदम जंगला टाईपमध्ये सजवलेलं आहे, बघा मस्त वाटतं। आणि ह्या ही ओल्ड स्ट्रीट जी आहे निजाम स्ट्रीटच्या बाजूला इथेच आहे। हे खूप साऱ्या ओल्ड बिल्डिंग आहेत तिथे, खूप सारे असं एकदम बघण्यासारखं आहे। संध्याकाळचा टाईम आहे, इव्हनिंगच्या टायमाला खूप सारे लोक बाहेर पडलेले आहेत आणि इथे खूप सारी गर्दी आहे निजाम स्ट्रीटमध्ये। आता मी हे जो जुना जो राजवाडा आहे निजामीचा, त्या राजवाड्याच्या साईडनं आपण चाललेलो आहोत। बहुतेक बघायला भेटतं का बघू, पुढच्या साईडनं त्याचा एंट्रन्स आहे आणि आपण तिकडून जाणार। मग बघू आपल्याला त्या आतमध्ये जे म्युझियम आहे, त्या म्युझियम ॲक्च्युअली आहे त्याला एंट्री आहे का बघू। आता संध्याकाळचा टाईम आहे, जर आपल्याला एंट्री भेटली तिथे तर आपण ते पण बघून आपण कवर करणार आहोत। सो हे जी ओल्ड स्ट्रीट याला या एरियाला बोलतात। ओके, सो ओल्ड स्ट्रीटमधून आपण निजाम स्ट्रीट जाणार आहे। तिच्या अगोदर तिथे एक निजाम पार्क आहे। निजामी हा एक पार्शियन पोएट होता, तो इराणमध्ये आणि रशियामध्ये अझरबैजानमध्ये या पहिल्या जुन्या काळात जिथे पार्शियन राजवट होती त्या टायमात तो खूप फेमस होता। त्यामुळं त्याचं इथं पण अझरबैजानमध्ये बाकू शहरामध्ये पण त्याचं खूप सारा फॅन फॉलोअर्स होते आणि त्यांनी इथं म्युझियम बनवलेलं आहे आणि ते त्याच्या नावाची गार्डन वगैरे आहे पार्क। सो मित्रांनो, जर का आपण चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। आपले बघा 99% जे व्ह्युअर्स आहेत ते सबस्क्राईब केले नाही आहेत, याचा खूप आपल्याला परिणाम पडतो। जर आपण चॅनलला न्यू असाल आणि जर का अजून पण चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला आणि असेच आपण व्हिडिओ बघू आता, ठीक आहे। सो प्लीज कंटिन्यू। सो ह्या ओल्ड स्ट्रीटमधून आता आपण पुढे चाललेलो आहोत आणि इथूनच आपल्याला जवळपास निजाम स्ट्रीट येणार आहे। पहिलं निजाम गार्डन बघायचं आहे आणि तिथून पुढं आपल्याला निजाम स्ट्रीटमध्ये जायचं आहे। निजामी स्ट्रीटमध्ये खूप सारे रेस्टॉरंट आहेत, स्ट्रीट फूड आहे, खूप सारे शॉपिंग ब्रँडच्या जे क्लोथ्स वगैरे आहेत आणि खूप सारे आर्टिफिशियल वगैरे आर्ट वर्क वगैरे आहे, पेंटिंग्स वगैरे असे खूप सारे निजाम स्ट्रीटमध्ये फेमस आहे। सो खूप सारं ऐकलं आहे त्याच्याबद्दल, म्हणून आम्ही तिकडे जाणार आहे। त्याच्या अगोदर आता हा तुम्हाला बाकूचा ओल्ड सिटी, ओके, निजाम स्ट्रीट ही डाऊनटाऊनचा एरिया येतो, तसेच त्याच्या बाजूला ही ओल्ड सिटी आहे। सो ह्या एरियाला पण खूप सारे शॉप्स आहेत। आता इथे बघा ह्या कार्पेट्स वगैरे मॅट्स वगैरे भेटतात त्या शॉपमध्ये आता आलेलो आहे आणि इथे बघा हे खूप सारे व्हरायटीजचे जे कार्पेट्स आहेत जे प्रेयरला वापरतात तसे मॅट्स वगैरे आहेत त्या। आणि इथे बघा वेगळ्या वेगळ्या डिझाईनचे खूप सारे डिझाईन केलेले आर्टवर्क केलेले असे क्लोथ्स वगैरे आहेत, विणलेले हाताने कोरीव काव केलेले असे हे इथे वेगळे वेगळे क्लोथ्स आहेत, म्हणजे मटेरियल्स आहे जे हँडबॅग आहेत। बघा बघा इथे डिटेलमध्ये खूप सारं काम केलेलं आहे, हँडवर्कला खूप इथे प्राधान्य आहे। आणि ही निजाम स्ट्रीटच्या साईडला जो निजाम पॅलेस आहे तो आहे हा। सो इथे वेगवेगळे म्युझियम्स वगैरे आहेत, तशातलाच हे निजाम
निजामींचं हे म्युझियम आहे, त्याच्या साईटला आपण आता इथे बघण्यासाठी आलेलो आहोत. आणि खूप सारा नजारा आहे जुना स्टाईलमध्ये इथे, जो निजामीचं जे बनवलेलं आहे पॅलेस आहे, म्युझियम आहे, ते आपण बघत आहोत. आणि ते बघा, खूप सारे सुंदर असे फ्लावर्स वगैरे आहेत आणि खूप सारं सजवलं आहे. सो ही स्ट्रीट निजाम स्ट्रीटच्या चौकाच्या एरियामध्ये आलो आहे. हे इथे म्युझियम आहे, म्युझियमच्या साईडला आता पार्क आहे. पार्क आणि म्युझियम आणि निजाम स्ट्रीट या साईडला जो चौकोनी चौकोन आहे त्या एरियामध्ये आपण आता उभा राहिलेलो आहे. आणि आता आपण इथून तुम्हाला दाखवत आहोत की बिल्डिंगचं जे सोवियत युनियनचं कन्स्ट्रक्शन आहे ते कसं बघा, सोवियत युनियनच्या टायमात रशियन लोकांनी बनवलेलं आहे. सो जो पार्क आहे निजामी पार्क, तिथे आपण आता एंट्री केलेली आहे. आणि निजामी पार्क आता संध्याकाळ झालेले आहे त्यामुळे हे फाउंटन चालू नाही आहे. हे मोठं फाउंटन आहे बघा. आणि इथे खूप सारे पब्लिक आलेले आहेत, खूप सारे लोक आलेले आहेत. एक थंड 9 टेम्परेचर आता चालू आहे आणि इथे लोक आपला टाईमपास करण्यासाठी किंवा एक आपला एन्जॉय करण्यासाठी इथे पार्कमध्ये बसलेले आहेत. आणि हे निजामी पार्क आहे आणि ह्या निजामी पार्कमध्ये त्यांचे निजामींचे स्टॅच्यूज आहेत. से तो बघा, तो स्टॅच्यू दिसतो, हा निजामीचा स्टॅच्यू आहे. सो निजामीच्या स्टॅच्यूच्या सराउंडिंगला हा पार्क बनवलेला आहे. इथे बघा, मिर्झा अलकबर शबीर हा पण एक पोएट होता, त्याचा पण पुतळा इथे बसवलेला आहे. सो ओवरऑल अझरबैजान हे चांगल्या पोएट लोकांसाठी पण फेमस आहे. जो पहिल्यांदा आपण ज्यांचा पुतळा बघितला ते पण अलीजाव आहेत, हे पण पोएट होते. आणि निजामी हे पण एक प्रसिद्ध 12व्या शतकातील पोएट होते. सो फायनली निजामी जो पोएट आहे 12व्या शतकातला, त्यांच्या पुतळ्याच्या पशी आम्ही आलो आहोत. आणि हा असा उंच असा पुतळा बनवला आहे. आणि त्याच्या बाजूला बघा किती छान अशी कलरफुल झाडं आहेत आणि तिथे खूप सारं सुंदर असं दिसून येतं. हा निजामी हा एक मोठा पोएट होता, जो रोमॅन्टिक पोएट त्याच्या खूप साऱ्या फेमस होत्या. हे त्याचं म्युझियम पण आहे बघा, ठीक आहे. त्यांच्या नावाने इथं मोठं म्युझियम बनवलेलं आहे. तो पारसी पोएट होता. आता हे बाजूलाच इराण आहे ना देशाच्या त्याच्या बाजूला, त्यामुळे बहुतेक इराणच्या पारसी लोकांनी इथं त्यावेळी साम्राज्य केलं असेल 12व्या शतक 11व्या शतकामध्ये. त्यामुळे त्यावेळेला तो खूप फेमस असा होता. तो अजूनही फेमस आहे आणि त्याच्या नावाने मोठी स्ट्रीट इथे आहे, त्याच्या नावाने म्युझियम्स आहेत, त्याच्या नावाने इथे पॅलेस आहेत. ओके, सो हे बघा त्यांचे कसे पुतळे वेगळ्या वेगळ्या स्पोजमध्ये बनवलेले आहेत. मित्रांनो, आता आपण निजाम स्ट्रीटच्या एंट्रन्सला आलो आहे. आता इथे निजाम स्ट्रीट चालू होती इथे समोर. आणि ह्या एंट्रन्सवरती आज सुट्टीचा दिवस आहे, त्यामुळं संध्याकाळचे खूप सारे पब्लिक इथे जमलेले आहेत. आणि इथे स्ट्रीट परफॉर्मन्स चालू आहे. त्यांची जी निजामी इथं अझरबैजानची जी गाणी आहेत, गाणी सादर होत आहेत. आणि इथे कोणतरी जे सिंगर आहे तो सिंगिंग करत आहे. आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी खूप सारं इथं पब्लिक जमा झालेलं आहे. आणि समोरच बघा तिथे मोठा काहीतरी मेला चालू आहे, तर आपण आता तिथे त्या मेल्यामध्ये जाणार आहोत. तो मित्रांनो, खूप सारं पब्लिक इथे जमा आहे. आणि आता इथे यांचे स्ट्रीट फूड जे आहे, जी निजाम स्ट्रीट, तिथे खास फूड वगैरे भेटतं आणि चांगले इथे शॉपिंग वगैरे करायला भेटतं. तर आता आपण इथून निजाम स्ट्रीटमध्ये जाऊ आणि आपण बघू. सो मित्रांनो, निजाम स्ट्रीटच्या एंट्रन्सला इथे मला एक पेंटिंग करतेला माणूस दिसला आणि तो तिथेच पेंटिंग करत आहे आणि तो इथेच त्याचे पेंटिंग हे सेल करत आहे. सो बघा, इथे खूप छान छान असे त्यांनी पेंटिंग केलेले आहेत. आणि
खूप सारे पेंटिंग जे आहेत खूप सारे त्याचे इथे लोक पण विकत घेत आहेत. प्राईस थोडी जास्त आहे आणि ओके आहेत कारण त्यांना एक एक पेंटिंग करण्यासाठी खूप वेळ लागतो. सो गाईज आता इथे बघा निजाम स्ट्रीटमध्ये आपण एंट्री केलेली आहे आणि इथे एक मेला लागलेला आहे आणि ह्या मेल्यामध्ये क्रिसमस ट्री बघा किती उंच आहे, 3-4 माळ्याला पोहोचेल एवढी उंच क्रिसमस ट्री आहे आणि खूप सारे पब्लिक इथे जमलेले आहे बघू शकता आपण. इथे हे निजाम स्ट्रीट याच्यासाठीच फेमस आहे, संध्याकाळी खूप इथे गर्दी होती हे आम्ही आधीच ऐकलं होतं, आम्ही थोडं रिसर्च करून बघितलं होतं कुठे फेमस स्ट्रीट फूड वगैरे आहे आणि कुठे क्राऊड असतो तिथे इव्हनिंग कुठे संध्याकाळ कुठे आपल्याला चांगलं क्राऊड भेटत ते कवर करतायत. आणि इथं आत्ता आल्यावरती आम्हाला माहिती पडलं की हे खूप वेच एकदम आपण जे विचार पण नाही केला एवढं क्राऊड इथे आहे आणि खूप सारे लोक इथं एन्जॉय करत आहेत बघू शकता आपण. इथे खूप सारे पब्लिक आहे, खास करून इथे मला वाटतं इथे लोकसंख्या ही मुलींची जास्त आहे त्यामुळं खूप सारी इथे मुली आहेत आणि फिमेलचं पॉप्युलेशन या कंट्रीमध्ये बहुतेक जास्त असावं असं वाटतं. इथे बघा काहीतरी गेम आहे, तो मुलगा काहीतरी गेम खेळतो आहे, असे काहीतरी नवीन नवीन गेम वगैरे टाकलेले आहेत आणि लोक एन्जॉय करत आहेत. इथे बघा टेबल टेनिस वगैरे काय काय वेगवेगळ्या गेम्स आहेत. खाली काय बघ ना, खाली काय नाही दिसणार.
मी तुला शोधायला लागलोय. मी तुला फोटो काढू. खूपच मोठा आहे रे. Thank you.
पंड्री सेट करते हैं।